नमस्कार, आज आपण आहोत भारतीय जनता पार्टी अंधेरी पूर्व नागदास रोडच्या कार्यालयावर। आज या ठिकाणी आपण काय हा विशेष कार्यक्रम घेतलेला आहे? आपण काल पाहिलं की ठाकरे सरकार हे दाऊदच्या बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या ह्या देशद्रोहाच्या साथीदारावर घेऊन इथे सरकार चालवत आहे, आणि आज हा चेहरा उघड झालेला आहे नवाब मलिक, जो दाऊदचा हस्तक आहे, ज्यांनी दाऊदशी ज्याचे पैशाचे लेनदेनचे प्रॉपर्टीच्या खरेदीचे संबंध आहेत अशाला ईडीने संपूर्ण चौकशी करून जेलमध्ये घातलेला आहे। आणि त्याच्या समर्थनार्थ, देशद्रोहाच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस गांधीजींच्या पुतळ्यासमोर हे देशद्रोहाला समर्थन करण्याचं नाटक करत आहेत। तेव्हा भारतीय जनता पार्टीचे देशभक्त कार्यकर्ते देशभक्ती जागवण्यासाठी आणि या देशद्रोहाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये रस्त्यावर उतरून या दाऊदच्या हस्तकाचा मंत्र्याचा ठाकरे सरकार मधल्या मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आमचे अंधेरीचे मंडळ अध्यक्ष अशोक पांडेजी यांच्या नेतृत्वात आमच्या महिला मोर्चाच्या नेत्या माजी नगरसेविका संध्या यादवजी यांच्या नेतृत्वात आम्ही आज प्रखर राष्ट्रभक्त इथे अंधेरी कार्यालयावर एकत्र आलेलो आहोत आणि इथे निश्चय करत आहोत की जर का या दाऊदच्या हस्तकाला मंत्रिमंडळात हाकलून नाही काढलं तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत हा संदेश देण्यासाठी आणि या देशद्रोहाला चपला मारण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। धन्यवाद। वनिता गावणजी, कायद्याचा बडगा पडला आणि नवाब मलिक सारखे आज अरेस्ट झालेत, जमा झालेत, काय म्हणाल? मला तर असं वाटतं त्या नवाब मलिकला म्हणजे काय दुर्बुद्धी आहे का काय माहिती नाही, तो कसा आहे, तो इतका बेशरम माणूस आहे। आज बॉम्ब ब्लास्टच्या ह्याच्यामध्ये गुन्ह्याखाली त्याला अटक केली आहे आणि ट्विट करतो तो रात्रीचा, म्हणजे मला तर असं वाटतं महिला आघाडीनी तर त्याला चपलानी मारलंच पाहिजे। एवढ्या सगळ्या देशामध्ये बॉम्बस्फोट जेव्हा झाले, बॉम्बस्फोटची माला घडवून आणली आणि अशा देशद्रोहाला जर महाराष्ट्र शासन जर मंत्रीपद देत असेल तर त्यापेक्षा नाकर्त सरकार आम्ही ह्या देशामध्ये आजपर्यंत पाहिलं नाही। संध्यावेनी, या ठिकाणी तुम्ही बघताय की अशी लोक मंत्री पद भूषवतात की जी लोक गुन्हेगार असतात, कसं बघताय तुम्ही? मला असं वाटतं की या सर्व मंत्र्यांपेक्षा जे त्यांचे मेन सूत्रधार आहेत त्यांच्या हातात जी आता त्यांनी धारा त्यांनी सांभाळायचा जो प्रयत्न करत आहेत, मला वाटतं त्या लोकांना म्हणजे त्या सरकारलाच पाडलं पाहिजे, तेव्हा हे सर्व मंत्री वगैरे आपल्या ठिकाणावर येतील आणि अशा मंत्र्यांना अशा दोष देशद्रोह्यांना आपण म्हणजे आपण त्यांचा विरोध केला पाहिजे आणि या सर्वांनी एकत्र येऊन आपण हिंदुत्वासाठी जे आपण बाळासाहेबांनी जेव्हा हिंदुत्वासाठी आज त्यांनी त्यांचं मोठं नाव केलं आहे त्यांनी ह्या लोकांना कुठेतरी विसर पडलेला आहे आणि फक्त खुर्चीसाठी ही लोकं हे करत आहेत, त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे आणि सर्व जनतेतर्फे आम्ही याचा आज निषेध करतो आहे। तर या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या नागदास रोडच्या या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरती जे मनी लॉन्ड्रिंगच्या मॅटरमध्ये आणि तसंच दाऊदच्या हस्तक म्हणून अशा लोकांबरोबर काम केलेल्या व्यक्ती नवाब मलिक अशा लोक आज मंत्रीपदावर बसलेले आहेत आणि अशी मंत्रीपदं भूषवणारी हे कशा पद्धतीने नाकर्तेपणा या सरकारचा आहे हे भारतीय जनता पार्टीने त्याचा विरोध केलेला आहे आणि आज त्या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवलेला आहे। मुर्दाबाद।